नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवेश बिल्दार आणि आपण पाहतात देवेश बिल्दार यूट्यूब चॅनल. तर आपण आलो आहे आता लेण्याद्री गणपती पाहण्यासाठी. आता लेण्याद्री गणपती हा आहे पुण्याच्या जवळच. आपण शिवनेरी किल्ल्यावरती चढायच्या अगोदर इकडे पलीकडे लेण्याद्री गणपती आहे आणि तो पण आहे पहाडामध्ये. जो पहाड तुम्ही पाहतात ना वर ह्या ते आधी आपल्याला जायचं आहे. तुम्हाला शॉर्टकटमध्ये शॉर्टकट दर्शन मी तुम्हाला आज लेण्याद्री गणपतीचं करणार आहे. चला आपण लवकर लवकर वरती वरती चढायच्या पहिले तुम्हाला सांगतो की कार पार्किंगची व्यवस्था आहे. कार पार्किंगसाठी तुम्हाला 50 रुपये चार्ज द्यावा लागतो. बाकी हो लेण्याद्रीचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला 25 रुपयाची पावती फाळा लागते. हे मला माहिती नव्हतं. मी वरती आल्यानंतर मला समजलं की एडी 25 रुपयाची पावती फाळा लागते. आणि आम्ही 4-5 जण आहे, 4-5 जणांची मी पावती फाडल्या 25-25 रुपयानं. तर चला आपण लेण्याद्रीचा गणपती पाहण्यासाठी आता वरती जाणार आहे. जेव्हापासून आम्ही हा लेण्याद्रीचा पर्वत आहे चढण्यासाठी मी ट्राय केलं तेव्हापासून ही पाऊस चालूच आहे. मी पाहू शकता की पाऊस चालूच आहे आणि खालची नजारा पाहून खूप खाली आहे. भरपूर पाहिऱ्या चढत वर केल्यानंतर काही मागं पण करण्यासाठी एकदम मस्त आहे. त्या मंदिराबद्दल भरपूर काही आम्हाला ऐकण्यास मिळलं त्याकरता आणि ह्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी इथपर्यंत आम्ही चढल्यानंतर नजारा खूप चांगला आहे. तरी भरपूर लोक अडी फोटो काढत असतात. आपण लेण्याद्री गणपतीचं दर्शन घेतलं आणि आपण चालू आहे खाली, कारण की पाऊस चालू आहे आणि पाऊस सतत चालू असल्यामुळे आम्हाला कोणाला लेण्या पाहू नाही आहे. आणि आता आपण चालले खाली लेण्याद्रीचं गणपती दर्शन तुम्ही केलंच आहे. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर चांगलं व्हिडिओ वाटलं असलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ शेअर करत राहा, कारण की मी असले व्हिडिओ तुम्हाला टाकत राहील नेहमी. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.